अलीकडे छातीमध्ये दुखू लागले तर आपण घाबरून जातो. मग आपण अतिरिक्त टेन्शन घेतो आणि विनाकारण काळजीसुद्धा करू लागतो. कधीकधी हे छातीतले दुखणे शरीरातील इतर कारणांमुळे सुद्धा उद्भवू शकते. चला तर जाणून घेऊयात छातीमधील दुखणे थांबवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत. एक, गरम दुधात हळद घालून पिल्यास शरीरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी मदत होते. तसेच हळदीचे दूध पिल्याने छातीमधील दुखणे देखील थांबते. या दुधामध्ये आपण मध देखील घालू शकता. हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, त्यामुळे कफमुळे छातीत निर्माण होणाऱ्या दुखण्याला फायदा मिळू शकतो. दोन, छातीमध्ये ज्या भागात दुखत आहे त्या भागावर सुते कपडे गरम करून शेकू शकता. हे फडके गरम पाणी अथवा गरम तव्यावर गरम करू शकता. तसेच आपण छातीजवळील जो स्नायू दुखू लागला आहे त्या ठिकाणी थंड बर्फाने देखील शेकू शकता. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे छातीच्या खालील भागातील स्नायू दुखू शकतो. तीन, गरम पाणी पिणे हे देखील शरीरासाठी लाभदायक ठरते. तुम्हाला खोकला, सर्दी अथवा कफमुळे छातीत दुखत असेल तर गरम पाण्यामुळे आराम मिळू शकतो. चार, जर अन्ननलिकेतील पित्तामुळे जळजळ अथवा छातीत दुखत असेल तर बदाम घालून दूध प्यावे. यामुळे असे दुखणे थांबण्यास मदत होते. पाच, जर पोटामधील गॅसमुळे छातीत दुखत असेल तर कोमट गरम पाण्यात लिंबू पिळून पिल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, पित्त असे त्रास होत असताना जर छातीत दुखू लागले तर घरच्या घरी हे उपाय करू शकता. पण जर छातीतले दुखणे इतर वेळी असेल तर दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी तुम्ही फॅमिली डॉक्टर अथवा हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.